आमचे जे सीमा रक्षक असतील स्वयंसेवक बच्चे कंपनी अपना सुनते समोर की आपण सीमारेषेवर राहायचं आहे, सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे। सीमारक्षक कृपया अपना सुनते अपन सीमारेषेवर मर्यादित अंतरावर सज्ज राहायचं आहे। तो प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा समोरच्या कक्षामधून माझ्या समवेत वायसप गोरसे मनोज ठाकरे जी सज्ज होणार आहेत। तर आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये कॅप स्पॉन्सर केलेले आहेत चेतन पवार यांनी, त्यांचा विशेष धन्यवाद। या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूंची सुविधा पुरवलेली आहे त्या आतिश पाटील आणि सुनील भोईर यांनी, त्यांचे मनुष्य धन्यवाद। या स्पर्धेसाठी आम्हाला सन्मानचिन्ह श्री मधुकर हरिचंद्र भोईर आणि श्री हनुमान पुंडलिक भोईर यांच्याकडून स्पॉन्सर केले गेलेले आहेत, त्यांचे मनुष्य धन्यवाद। त्यानंतर मॅन ऑफ द मॅच श्री दशरथ यशवंत भोईर यांच्याकडून स्पॉन्सर केले गेलेले आहेत, त्यांचंही मनसे धन्यवाद। तर सामना सुरू होतोय आणि समलोचन कक्षामधून आपण आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसे मनोज ठाकरे यांचा। धन्यवाद धुमाल सर, अखंड हिंदुस्थानच्या आराध्य दैवत व स्मृतिस्थान श्री छत्रपती राजांना मानाचा मुजरा। वलिया खेळाकडे खेळाला सुरुवात होते, दोन संघांमधील द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळेल। निंबोली वर्सेस जयबजरंग गोरसई या संघामधील ही लढत प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे जयबजरंग गोरसई संघाने आणि फलंदाज आमंत्रण केलेलं पाहतोय आपण निंबोली संघास। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर पाहूया पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी सुभाष केने गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय। या वेळेस गरगट करण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र आपण पाहिलं की पहिला चेंडू अप्रतिम हाताला जातोय, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये आणि पहिला चेंडू निर्धावलेला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय, इथं मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय। कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेपार, पहिला चौकार दणदणीत येतोय। चांगली सुरुवात पाहायला मिळते, विजयांच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। या चालू हंगामामध्ये अतिशय फॉर्म मध्ये असलेला विजय गुलवी यांना आपण पाहतोय। तर पाहूया पुढील चेंडूवरती काय घडेल, या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो आणि या स्पर्धेमध्ये आलेले सर्व प्रेक्षक खेळाडू वर्ग आणि मान्यवर या सर्वांचं मनस्वी मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज टर्न होत आहे, यावेळेस त्याच दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटमध्ये हवं तसा आला नाहीये। परिणाम स्वरूप आपण पाहिले एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये। सुरुवात मात्र चांगली पाहायला मिळाली गोलंदाजच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र एक चौकार पाहायला मिळाला आणि इथं मात्र एक धाव कंप्लीट करताना पाहतोय। एका धावेने धाव संख्या धाव फलकावरती 5 या आकड्यावरती पोहोचते। दोन्ही संघांचा विचार केला तर गावबंधू आहेत, एकमेकांची खेळी दोन्ही संघांना माहिती आहे, त्या अनुषंगाने खेळ मात्र चांगल्या पद्धतीचा रंगेल यात मात्र काही शंका नाहीये। या वेळेस ही चांगला चेंडू हाताला जातोय आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला गडी बाद होतोय एज स्पॉट निंबोली संघाचा।
संदेश वकारे व A1 पिनार 40 प्लस च्या माध्यमातून A1 ट्रॉफी आपण अनुभवत आहात। अप्रतिम आयोजन नियोजन मित्र आपल्याला पाहायला मिळते। आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातली पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते। या ओवर मध्ये आपण जर पाहिले तर सर्व काही घडत असताना पाहतोय। सुरुवात चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून झाली, त्यानंतर एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र आपण पाहिलं कमबॅक केलं सुभाष केने यांनी आणि इथं मात्र आपण पाहिलं की रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद झाला। आणि ज्या फलंदाजाची खरोखर दहशत राहिलेली आहे असा फलंदाज मात्र डगआउटला जाताना पाहतोय विजय गुलबी। इथं मात्र पाहू शकता नवीन फलंदाज येतोय, अतिशय अनुभवी फलंदाज आहे। या फॉर्मेट मध्ये खूप ग्राउंड त्याने गाजवलेले आहेत। तर पाहूया इथं मात्र कशा प्रकारे काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। याच दरम्यान आगमन होते गोरसेगावचे सुपुत्र युवा नेता डॅसिंग पर्सनॅलिटी कल्पेशजी केने साहेब, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपला। इथं मात्र आपण पाहू शकता उजेशजी सोडून जात आहे, पंच सुनील मात्र आमच्याकडे बोलत आहेत आणि व्हाईटची खून केली जाते। खूप एन्जॉय करतात क्रिकेटला, क्रिकेटला काम म्हणून आहे तर क्रिकेटला एक आनंद म्हणून जगतायत सुनील मात्रे पंच। या वेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र विसावतोय क्षेत्ररक्षण हातामध्ये, फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात। पहिले षटक चालू आहे आणि धावपळकावरती धावा जर पाहिलं तर फक्त आपल्याला पाहायला मिळतात 6 आणि आतापर्यंत 2 गडी। अतिशय चांगले तोला मोलाचे बाद झालेले पाहतोय आपण। एक चांगली एक बाजू म्हणू शकेन मी गोलंदाज सुभाष केने यांची, कारण आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये एक चौकार सुद्धा लागला होता, परंतु कुठल्या प्रकारचा प्रेशर न घेता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। तर पाहूया या षटकातील अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी तयार होतोय सुभाष केने नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय सुरेश, परंतु अजूनही सुनील मात्र डगआउट मध्ये आहे। जोपर्यंत सुनील आहे तोपर्यंत निश्चित धावा किती बनतील हे सांगू शकत नाही, कारण भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव मिळते, दुसरे धावेचा प्रयत्न आणि इथेही फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय। तर आपण पाहू शकता या व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य विपिनजी पाटील साहेबांचं इथे येतो जे स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संदीपजी वखारे यांच्या शुभहस्ते मान्यवरांना या स्पर्धेची मायेची शाल आणि आपण पाहू शकता एक फुलगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटस ट्रॉफी देण्यात येत आहे आणि सन्मानित करण्यात येत आहे। भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव आणि अतिथीला त्यांचा योग्य तो सन्मान दिला पाहिजे आणि तोच या स्पर्धेच्या माध्यमातून देताना पाहतोय। खूप खूप धन्यवाद। षटक क्रमांक पहिले समाप्त होते, धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते 3-7, खराब अवस्था पाहायला मिळते एजे स्पोर्ट निंबोली संघाची। तर इथं मात्र जोपर्यंत सुनील मैदानावरती आहे निश्चितच जय बजरंग गोरसे संघासाठी धोक्याची घंटा असेल, परंतु गोरसे संघ ही या फॉर्मेटमध्ये चालू हंगामामध्ये भल्या भल्या टीमला परास्त केलेला आहे। आत्मविश्वास निश्चित त्यांचा वाढला असेल यात मात्र काही शंका नाही आहे। आणि मित्र आत्मविश्वास तुमच्या जवळ असेल तर निश्चित तुमच्याकडे कशाही प्रकारचा काल कशाही प्रकारची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावरती तुम्ही मात करू शकता। तर तो आत्मविश्वास पाहूया येणारा गोलंदाज लक्ष्मण केने यांच्यामध्ये किती झलकवते। एक जमेची बाजू म्हणजे घरची खेळपट्टी आहे जय बजरंग गोरसे संघाची, रोज याच ठिकाणी प्रॅक्टिस केली जाते,
आणि याचा कुठेतरी फायदा निश्चित मिळेल गोलंदाजांना व फलंदाजांना। पण पाहूया, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी कुठे आणि कसं काय घडेल हे सांगू शकत नाही। आपण सर्वांचं ही गोष्ट माहिती आहे, तरीही मैदानाच्या आतमध्ये जो चांगल्या पद्धतीचा खेळ करेल निश्चित तोच सरस ठरेल। कारण असं म्हटलं जातं की भगवंताने सर्वांना हिऱ्यासारखं जीवन दिलेलं आहे, परंतु जो झिजेल तो चमकेल। तर चमकणं इथं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये सुभाष केने यांचं पाहिलं। तर पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाज चमकत आहेत की गोलंदाज लक्ष्मण टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती। या वेळेस अप्रतिम चेंडू हाताळताना दिसतोय। पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर गुडलँड स्पॉटवरती टाकला होता, हलवार पद्धतीचा चेंडू हाताळण्यात आला होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा शेवट करताना पाहिलं। या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अंतिम क्षणामध्ये आपल्या फटक्यावरती नियंत्रण पाहायला मिळालं। एक धाव कंप्लीट केली, दरम्यान आपण पाहिलं थोडंसं पॉम्बलिंग, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळतंय। परंतु फलंदाज दत्ता याने मात्र नाकारलं। दोन धावा, दोन धावेने धाव संख्येमध्ये भर पडते। धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 9 या आकड्यावरती। पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय। या वेळेस आपण पाहतोय मिडगटच्या रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे, चेंडू डीप मध्ये गेलेला, परंतु एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये। दोन्ही फलंदाजांमध्ये हवं तसा ताळमेल आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण या फॉर्मॅटमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस चेंडू डीपमध्ये जातोय त्यावेळेस निश्चितच दुहेरी अंकाची धावसंख्या जास्तीत जास्त वेळा लागताना पाहायला मिळते, परंतु इथं मात्र ती जोखीम घ्यायला बघत नाही दोन्ही फलंदाज। कारण तीन फलंदाज आतापर्यंत बाद झालेले पाहतोय आपण, त्याचा दबाव कुठेतरी असेल, हे विकेट ही राखलं पाहिजे आणि धावाही बनल्या पाहिजे। आता त्या अनुषंगाने आपण पाहतोय कुठल्या प्रकारे जोखीम घेत नाहीत। या वेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आहे, परंतु चुकी पाहायला मिळतंय आणि चुकीला माफी नाही, चेंडू जात सी मार्शा बाहेर चौकार। निश्चितच्या चौकाराने मी तर म्हणेन एजेसपट निंबोली संघाच्या खात्यामध्ये एक संजीवनी भरणार हा चौकार पाहतोय आणि स्टार्ट मिळाला आहे सुनील यास। कारण जिथं माणसाला स्टार्ट मिळतो तिथं मात्र सुरुवात होते। पाहूया चौकाराने सुरुवात तर केलेली आहे, पुढील चेंडू इथं मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि चुकी पाहायला मिळते। अंतिम क्षणामध्ये आपण पाहिलं की चेंडू आतामध्ये विसावत असताना सेटर मात्र बंद करण्यामध्ये कुठेतरी उशीर आणि जीवनदान मिळतोय एक मोठा फलंदाज सुनील यास। आणि ज्या वेळेस फलंदाजाला जीवनदान मिळतोय त्यावेळेस ताकद त्याची मात्र द्विगुणित होते, ही चुकी किती महाग पडते हे पाहण्यासारखं राहील। आणि धुमाल सर आपण पाहतोय चेंडू खूप उंच होता आणि जेज करणं थोडस कुठेतरी कठीण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु अशा मुवमेंटला अशी झेल घेणं एक चांगली गोष्ट होती। परंतु इथं मात्र सॉफ्ट हँड खेळताना पाहिलं, अप ड्राईव्ह एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये सुनीलच्या माध्यमातून। आणि इथं मात्र आपण जर पाहिले तर स्ट्राईक आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला। दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या धावपालकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 धावा। चांगलं षटक आपण पाहिलं, मैदानाच्या आतमध्ये चालू होतं, एक मोठा फलंदाजी बाद होता होता वाचला। तर पाहूया एक गणित घडतं बिघडतं, परंतु उर्वरित दोन षटकांमध्ये किती धावा जमवतील आणि कशा प्रकारे थांबवतील जे बजरंग गोरसई संघ हे पाहण्यासारखं राहील। पहिल्या षटकामध्ये सुभाष यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, एक गडी बाद आणि एक रनआउटच्या स्वरूपाने आपल्याला दोन रनआउटच्या स्वरूपाने गडी बाद होताना पाहिलं, 7 धावा खर्च केले होते। इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्याच ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या। इथं मात्र लक्ष्मण सुद्धा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली, 10 धावा खर्च केल्या। तर पाहूया उर्वरित दोन
षटकांमध्ये कशा प्रकारे खेल होते। तर निश्चित उर्वरित या पहिल्या इनिंग मधील दोन षटकांचा खेल बाकी आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसासाठी या कमिटीच्या माध्यमातून खास करून एवन जोड़ी संदेश वखारे मनोज ठाकरे आणि त्यांच्या सोबत ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून त्यांना आजच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना इन्व्हाइट करूया या उर्वरित दोन ओवर मध्ये काय घडेल काय बिघडेल हे धावतं विवरण सांगण्यासाठी। खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे। पहिल्या इनिंग मधील दोन षटकांमध्ये आपण आवाज ऐकत होतो वॉइस ऑफ गोडसे मनोज ठाकरे यांचा, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगले समालोचन यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळालेलं आहे। अगदी दमन दौरा हे त्यांनी नक्कीच गाजवला होता संदीपजी वखारे आमचे एक्सप्रेस कोरियर ज्ञानेश्वरजी मुकादम। तर होऊ आपण सामन्याकडे। दोन षटकांची समाप्ती तर धावसंख्या झालेली आहे ती 17 आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनंत केने येतोय। सामना करेल फलंदाज सुनील गुळवे ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय सुनील आणि दत्ताच्या रूपाने। विजय सीताराम आणि सुरेश तीन फलंदाज बाजून तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत। अनंत केने येले चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून गेलेले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार दणदणीत षटकार। तर अतिशय लूट चेंडू होता आणि लूट चेंडूचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळत होता फलंदाज सुनील कडून। आणि या इनिंग मधील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सुनील गुळवी यांच्या बॅट मधून। धावसंख्या या षटकारीने वेगाने वाढते, धावसंख्या 6 वाढून जोडली 23 धावा। वापसी करावी लागेल गोलंदाज आनंद केने याला, कारण पहिलाच चेंडू सीमापार आपल्याला पाहायला मिळतोय। स्वागत केलेलं अनंत याचं सुनील याने षटकाराने। विखुरलेले शतरक्षण आपल्याला पाहायला मिळत, दोन शतरक्षक 30 सर्कल मध्ये 20 शेप मध्ये एक्स्ट्रा मागे इतर शतरक्षक खोलवर उभे केलेले आहेत। याला पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू होतोय सीमा पार बॅक टू बॅक आणखीन एक का दुसरा षटकार। नक्कीच आमचे पंच सुनील म्हात्रे यांचा एक वेगळा अंदाज आपण पाहतोय ज्याप्रमाणे नक्कीच बिलांसी नागिन निघाल्याने नागोबा डोलायला लागला आणि त्याप्रमाणेच हा षटकार देण्याचा इशारा केला होता तो पंच सुनील म्हात्रे यांनी। अगदी अगली वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली होती, अगला वेगळा इशारा, अद्भुत इशारा आपण पाहतोय सुनील म्हात्रे या पंचांकडून। पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी चेंडू हवेमध्ये, प्रयत्न तर चांगला मात्र चेंडू जातोय सीमा पार आणखीन एक षटकार। धावसंख्या 6 ने मुसंडे मारते, धावसंख्या 6 ने वाढून दिलेली होती 35 धावाने। षटकांची हॅट्रिक करणारा आजच्या दिवसामधील पहिला आणि एकंदरीत या स्पर्धेमधील दुसरा फलंदाज बनलेला आहे तो सुनील गुळवे। सुनील गुळवे नक्कीच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतोय आणि वैयक्तिक आपण जर बघितलं तर एक चौकार आणि 3 षटकांच्या मदतीने सध्या चांगल्या टच मध्ये। नक्कीच कैलास ठाकरे यांनी प्रयत्न जर चांगला केला होता मात्र अशक्य। दमन दौऱ्यावर नक्कीच आपण जर बघितलं तर सुनील गुळवे यांनी सलग 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रमही केला होता आणि यावेळी या चषकामध्ये नक्कीच A1 ट्रॉफी आपण पाहतोय आणि सध्या तरी A1 फलंदाजी करताना सुनील गुळवे जो चेंडू सगळ्या बाजूने पलवी।
तीन षटकर बैट मधून पाहायला मिळतात। यावेळी जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत। बैट कट यस चांगली वापसी या चेंडूवर केलेली आहे गोलंदाज अनंत याने। धावसंख्या आपण पाहतो स्थिर आहे धावपळकावर 35 धावा मात्र या तीन षटकर धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे। तर दोन षटकांमध्ये फक्त 17 धावा आणि त्यानंतर मात्र धावसंख्या आपण पाहतो वाढलेली आहे। यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आदळला तो बुंध्यामध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या ओघळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दत्तायची गेली संपुष्टात येते। चौथा फलंदाज बाद होतोय निंबवली या संघाचा डीजे या दोन चेंडूंवर नक्कीच चांगली वापसी केलेल्या अनंत यानेकरने तीन चेंडूंमध्ये आपण जर बघितलं तर त्याचा खरपूस समाचार घेतला तर तब्बल 18 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्यानंतर दोन चेंडूंमध्ये चांगली वापसी करताना फक्त एक धाव खर्च केलेला आणि एक धावपाच्या रूपाने फलंदाजी बाद झालेली आहे। षटकामधील अंतिम चेंडू धावसंख्या आपण पाहतो धावपळीकडे 36 धावा 36 यानंतर भावाले विपक्ष टेमघर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकसाठी आमच्या व्हीआयपी डाय समोर यायचं आहे। भावाले संघाचा संघनायक आणि टेमघर संघाचा संघनायक यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय अवांतर धाव नो बॉलच्या रूपाने आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे। धावसंख्या सिंगलने वाढून दिली ते 37 धावा। गोरसे विरुद्ध निंबवली ही लढत आपल्याला पाहायला मिळते। मिष्टामी फाटका मात्र कुठले नुकसान होणार नाही कारण फिट आहे। तर अशा प्रकारे या षटकाची स्वतःचं वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसऱ्या षटकाची समाप्त झालेली तीन षटकांची समाप्तीनंतर निंबवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा। सुनील गुळवे अजून एक खेळपट्टी तळ ठोकून आहे। तीन षटकार आणि एक चौकारीच्या मदतीने चांगली फलंदाजी करतोय। 26 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या धावपळकर झालेली आहे ती 37 धावा। 12.33 ची सरासरी मेंटेन केलेली आहे निंबोळी संघाने प्रथम फलंदाजी करताना। टेमघर संघाचा संघनायक आणि भावाले संघाचा संघनायक आपण आला असाल तर नाणेफेकसाठी यायचं आहे। कल्पेशजी केने आमच्या युवाने तर आपण सुनंदा शेळके आपण व्हीआयपी डायजवर यायचं आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे। जेव्हापासून गोरसे फोर्टी प्लस संघाचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी नक्कीच त्यांची उपस्थिती आपण नेहमीच पाहतोय। दोन षटके अतिशय उत्कृष्टरित्या हाताळले होते गोलंदाज सुभाष आणि लक्ष्मण याने मात्र तिसरं षटक थोडस मागणं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं अनंत याचं। 20 धावा खर्च केलेले आहेत पहिल्या षटकामध्ये सुभाष केने आणि चांगली गोलंदाज त्यांना फक्त 7 धावा खर्च केले होते। त्यानंतर दुसरं षटक होतं ते गोलंदाज लक्ष्मण याने 10 धाव खर्च केले होते। त्यानंतर अनंत याने 20 धाव खर्च केले होते आणि दयानंदना शेवटचे षटक आटण्यासाठी आलेले आहे। सामनागिरी फलंदाज सुनील गुळवे दयानंदना आमच्या व्यापी डायचं इंड कडून वलताना यावेळी दिशा फरकटल्या चेंडू पंचांचं वायरचं शेर होतंय अवांत धाव वायरच्या रूपाने एका धावीने धावसंख्या कडून झाले तर 38 धावा। या षटकामध्ये कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न गोरसे संघाकडून केला जाईल तर या उलट निंबोळी संघाकडून या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न केला जाईल। यावेळी चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्रक्षेत्रापासून दूर चेंडू जातो सीमापार 4 धावांसाठी चौकार। धावसंख्या झालेली होती 42 चौकाराने धावसंख्या येतो आकार
चांगला चौकार आपण पाहतोय सुनील याच्या बॅट मधून एकंदरीत दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि वैयक्तिक अतिशय धावसंख्येवर पोहोचतोय सुनील गुळवी हा फलंदाज दयानंद सुनील साठी यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही निर्धाव चेंडू समाप्ती भिनारगावचे ज्येष्ठ नागरिक नाना भोईरा यांचे ते आगमन झालेले आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम आपलं हार्दिक स्वागत आहे इव्हन ट्रॉफी भिनार 2021 मध्ये दयानंद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावरून शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना सामनागर फलंदाज सुनील यावेळी मोठा फटका केलेला आहे उंची जास्त आणि लांबी जास्त चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी षटकार सुनीलच्या बॅट मधून धावसंख्या वाढून चाललेली होती 48 धावा 48 पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही तोपर्यंत वेळ आहे फलंदाजाकडे दोन धाव पूर्ण करण्याची आणि दोन धाव पूर्णही केल्या जातात तर अशा प्रकारे 50 धावा अर्धशतक धावपळकर झलकलं जात आहे टाळ्यांचा आपण आवाज ऐकतोय कारण निंबोली संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि वैयक्तिक 38 धावसंख्येवर फलंदाजी करतोय सुनील हा फलंदाज अजून या षटकामधील दोन चेंडू शिल्लक आहेत दयानंद गोलंदाजी मार्गवर सामना करेल फलंदाज सुनील यावेळी कंट्रोल फुलचा फटका गेलो विकेट चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय कुठल्या प्रकारची धाव नाही धावसंख्या स्थिर आहे धावपळकर 50 धावा तर शेवटच्या षटकामधील शेवटचे चेंडू धावसंख्या 50 आपण पाहतो 4 फलंदाज बाद झालेले आहेत पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे नाणेफे खेळल्यानंतर निंबोली संघ प्रथम फलंदाजी करताना यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी आणखीन एक षटकार तर अब तक 56 धाव धावपळकर झलकल्या गेलेल्या आहेत आणि 57 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते गोसे संघासमोर निंबोली संघाने तर ओली आपण सन्मानाकडे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आमच्या गोसेगावचे ज्येष्ठ नागरिक जनार्दन केने आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल जनार्दनजी केने आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल विनंती करेन आयोजक संदेशजी वखारे यांना की आपण आपल्या सुभासते जनार्दनजी केने यांचा सन्मान करायचा आहे आपण पाहू शकतो आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत जनार्दनजी केने आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय या स्पर्धेचे आयोजक संदेशजी वखारे यांच्या सुभासते माझी उद्यानारी शॉल त्यानंतर आणि पुष्पगुच्छ त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत नवनाथजी केने आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल तर पुन्हा एकदा विनंती असेल संदेशजी वखारे यांना की आपण आपल्या सुभासते नवनाथजी केने यांनाही सन्मानित करायचं आहे नवनाथजी केने यांचाही सन्मान इथे केला जाईल हे आपण पाहू शकतो मायाची उप देणारे शॉल त्यानंतर एक आकर्षक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान इथे केला जातोय सन्मान केला जातो त्यानंतर आपल्यामध्ये जयेंद्रजी केने हे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल तर विनंती असेल संदेशजी वखारे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते जयेंद्रजी केने यांचाही सन्मान करायचा आहे जयेंद्रजी केने यांचा इथे सन्मान केला जाईल जयेंद्रजी केने यांचा इथे सन्मान केला जात आहे आपण पाहू शकतो मायाची उद्यानारी शॉल त्यानंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही सन्मानित केलं जात आहे हे आपण पाहू शकता जयेंद्रजी केने यांचा सन्मान संदेशजी वखारे यांच्या सुभासते केला जातोय बावली संघाचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू हरचंद्रजी केने आपण सुनंती असेल की आपण पुढे यायचंय त्यानंतर
ऍडव्होकेट सुधीरजी भोईर यांचे इथे आगमन झालेले आहे, त्यांना विनंती असेल की आपणही पुढे यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. भावळे संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर हरचंद्रजी केने यांचाही ते सन्मान केला जाईल. तर संदीपजी वखारे या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या सुधीरजी ऍडव्होकेट नक्कीच आयोजन कमिटीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या सुभ असते हा सन्मान केला जातोय. ते आपण पाहू शकता. भिनार संघाचे एवन भिनार संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्या सुभ असते हा सन्मान केला जातोय. त्यानंतर वळू आपण सामन्याकडे आणि दुसऱ्या इनिंगच्या इनिशियल ओव्हर मध्ये काय होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सहज होतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ गोरसे मनोजी ठाकरे. धन्यवाद बड्डे बाय दुमाल सर. निश्चितच आपण पाहतोय भलं मोठं आव्हान आहे. 57 धावांचं टार्गेट आहे, परंतु मित्र म्हणेन प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न सोडायचे नाही. कारण असं म्हटलं जाते की हिंमत आहे तर किंमत आहे. तर पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे आपली बॅटिंगची जी कमाल आहे ती जय बजरंग गोरसई संघाची आपल्याला पाहायला मिळेल. घरची खेळपट्टी आहे आणि या ग्राउंडचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या धावा बनल्या, चेस झाल्या. मग 60 धावा असतील, 71 धावा असतील, 50 धावा असतील, 55 धावा असतील, या सर्व धावा आपण या ग्राउंडवरती बनताना पाहिले. आपण तसेच या क्रीडानगरीमध्ये आगमन होते सोनादेव टेमघर संघाचं. या सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. कालूराम भोईर आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती यायचं आहे. कालूराम भोईर आपणास विनंती आहे की आपण क्रीडा मंचावरती यायचं आहे. गोरखनाथ भोईर विलास गुलवी खरोखरच खूप चांगली मेहनत घेतात या स्पर्धेसाठी, अतोनात मेहनत घेत आहेत, कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही आहेत. बारीक बारीक गोष्टीकडे लक्षात त्यांचं पाहायला मिळतंय. या पोर्टिप्लरच्या फॉर्मॅटमध्ये जर विचार केला तर पहिला वर्ष त्यांचं या फॉर्मॅटमध्ये आणि खूप चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. आणि पहिलं आयोजन एवन ट्रॉफीचं संदेश वखारे व एवन भिनार 40+ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आहे मित्रांनो आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत मित्र पाहायला मिळते. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. मी उल्लेख केला होता सुनील जोपर्यंत आहे तोपर्यंत गोरसई संघाची धोक्याची घंटा वाजत राहील आणि ती आपण पाहिली कशा प्रकारे वाजली सुनील यांच्या माध्यमातून. अप्रतिम कामगिरी, 44 धावा नाबाद कुठून काढल्या आणि संघाला मात्र एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. धावसंख्या जर पाहिली तर 57 धावांचं टार्गेट. या ठिकाणी भावाले संघाचं आगमन होत आहे. खास करून आमचे जिबलग सन्माननीय यशवंतजी केने साहेब यांचं आगमन होत आहे या क्रीडानगरीमध्ये. आपले सहर्ष स्वागत आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय आणि मोठा गडी बाद होते झेलच्या स्वरूपात. तर आपण पाहत आहोत या क्रीडा मंचावरती व्यासपीठावरती विराजमान सन्माननीय यशवंतजी केने साहेब त्यांचा संघ आज आपण पाहणार आहोत या क्रीडानगरीमध्ये एवन ट्रॉफी मध्ये इन ऍक्शन मध्ये. आपण पाहिल्या मानकोळी येथे सरपंच चषकामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. सेमी फायनलच्या सामन्यामध्ये त्यांना शिकस्त मिळाली, परंतु त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो संघ मात्र आपल्याला आज इथं पाहायला मिळेल. तसेच सुदर्शनजी केने साहेब आपणही यायचं आहे या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती. पुढील चेंडू फुलटॉस डिलिव्हरी होती, इथं मात्र आपण पाहिलं बॅटवरती घेता आलं नाहीये आणि निर्धाव राहतोय चेंडू.
अशा चेंडूंची ज्या वेळेस हाताळणी होते त्याला प्रत्युत्तर फलंदाजाने मात्र एक मोठ्या फटक्याने दिला जातोय, परंतु तसं काही पाहायला मिळालं नाहीये। गोलंदाज विजय पुन्हा एकदा वलद गोलंदाज मार्ग करती, इथेही मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते। भले मोठं आव्हान आहे आणि इथं मात्र आपण पाहू शकता जयबजरंग गोरसेही कुठेतरी कमी पडते। पहिल्या चेंडूवरती गडीबाद दयानंद केने यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, इथं मात्र अनंत केने बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव खेळून काढतोय। या वेळेस ऑफसाईडला टोलेला चेंडू पाहतोय, एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने स्वतःचा आणि संघाचा। मात्र बऱ्याच काळानंतर अकाउंट ओपन होते, षटक क्रमांक पहिले चालू आहे। चार षटकांचा सामना, 57 धावांचं तब्बल टार्गेट आहे। प्रति षटकामध्ये 14.25 ची सरासरी जमावी लागेल, परंतु इथं मात्र चित्र काही वेगळं दिसतंय। अजून एक फुलंदाज चेंडू पाहायला मिळाला, इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे कावू रिजन मध्ये सुनील। एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये। एकेरी दुहेरी धावसंख्येने काही फरक पडणार नाहीये एजिस्पोर्ट निंबोली संघाला। इथं मात्र आपलं आव्हान अबाधित ठेवायचं असेल तर मोठा फटका या चेंडूवरती येणं गरजेचं आहे, कारण येणाऱ्या मात्र काळामध्ये थोडस किचकट होईल संघासाठी। या वेळेस चेंडू गॅपमध्ये ढकलून देण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुनील यांच्या माध्यमातून आणि या वेळेस फलंदाज मात्र बाद होतोय रनाच्या स्वरूपात। निश्चितच एका षटकाच्या समाप्तीनंतर जय बजरंग गोरसे संघाची स्थिती जर आपण पाहिली तर 3 धावा। तर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय भावाले गावचे एक उत्कृष्ट खेळाडू यशवंतजी केने साहेबांचा येतोजित स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संदीपजी वखारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता यशवंतजी केने साहेबांचं येतोजित स्वागत आणि सन्मान केला जातोय। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय सकाळपासूनच मान्यवरांची इथं रेलचेल पाहायला मिळते। याला एकच कारण की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि प्रेमळ माणसं मात्र या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर सन्मान करण्यात येतोय यशवंतजी केने साहेबांचं, सन्मानित करत आहेत सन्माननीय संदीपजी वखारे साहेब व सुधीर भुईर साहेब यांच्या शुभ हस्ते। धन्यवाद। षटक क्रमांक दुसरा सुरुवात होते, सुनील यांच्या माध्यमातून मोठे फटकेबाजी करावी लागेल। तर पाहूया या वेळेस पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये ताकद झोकली होती परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न प्रयत्न करावे लागतील, कारण आपण पाहतोय की प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा जो आनंद आहे ना तो खूप सुखदायक असतो। कारण असं म्हटलं जात आहे की प्रयत्न अंती परमेश्वर, ते प्रयत्न करावे लागतील ज्ञानेश्वर मुकादम ज्या मात्र गोरसे संघाला विजयासाठी। खास करून जर विचार केला तर गणेश केने मैदानावरती आहे आणि ऑन द स्ट्राईक इथं मात्र मोठा फटका जर आला तर निश्चित काहीतरी वेगळं स्कोरबोर्ड पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजी आपण जर पाहिली तर खूपच चांगली पाहायला मिळते। कारण आज विचार केला तर सुनील यांचा कदाचित दिवस असावा फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, 44 धावा कुठून काढल्या। इथं मात्र गोलंदाजी त्याहून अधिक पाहायला मिळते। चेंडू खाली रिजन मध्ये आहे, एक धाव कंप्लीट केलेली आहे, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होईल यात मात्र काही शंका नाहीये। आणि क्षेत्ररक्षण माध्यमातून आपण त्यांना पाहिलं कावू रिजन मध्ये सुनील या असं तिथेही चांगलं क्षेत्ररक्षण झालं, म्हणजे आज दिवस सुनील या खेळाडूचा आहे। आणि क्रिकेटमध्ये असा एखादा दिवस असतो की ज्या खेळाडूच्या नावी ठरलेला असतो, मग कुठे असो त्याचं काम मात्र चोख पाहायला मिळतंय। या वेळेस वाड शॉट, चेड मात्र जातोय हवाई सफर करत सी वर्षभर षटकार।
या चार धावे सहा धावे ने धावसंख्येला आकार मिळतो। धावसंख्या होते ती 13 या आकड्यावरती। अजूनही 44 धावांची गरज आहे। ज्या 44 धावा सुनील यांनी बनवल्या त्याच मात्र इथं धावा गोरसे संघासाठी कुठेतरी मागण्या ठरतील। मुकादम पाहूया पुढील चेंडूवरती काय करते। या पहिल्याचा हाय फुलटा सुद्धा असा चेंडू खेळून काढला, थोडस कुठेतरी किचकट ठरतं। आणि इथं मात्र आपण पाहतोय अंतिम क्षणामध्ये चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर दणदणीत चौकार। अनेक षटकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळते। जय बजरंग गोरसे संघाची एक आशेची किरण जिला म्हटलं जातं तोच फलंदाज इथं मात्र फॉर्म मध्ये येतोय। या दरम्यान एक अवांतर धावेचा बरणा वाईटच्या स्वरूपाने एक धाव अर्जित केली जाते। एका धाव्याने धावसंख्या होते ती 18 धावा। या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रामा शत्रशक आहे, चुकी पाहायला मिळत नाही आहे। मोठा फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात गणेश केडे। जे चांगली सुरुवात केली होती गणेशाने मात्र ते सातत्य टिकून ठेवता आलं नाही आपल्या फलंदाजीमध्ये। या मॅच मध्ये 57 धावांचा टार्गेट आहे, एक दोन षटकार मारून काम बनणार नाहीये। तर याला खूप मोठी इनिंग खेळावी लागेल ज्या पद्धतीने सुनील यांनी खेळली असे इनिंग च्या वाटचालीकडे आपण पाहत होतो। गणेश केना यांना मात्र सातत्य टिकवता आलं नाहीये आणि सातत्याला मित्र खूप महत्व आहे। तर पाहूया या वेळेस कैलास ठाकरे जातो मैदानाच्या आतमध्ये। आज मात्र हिरो बनण्याची चान्स आहे, आपल्या संघासाठी काय करण्याची ही वेळ आलेली आहे कैलाश यांच्याकडे, कैलाश ठाकरे यांच्याकडे। कारण आपण पाहतोय संघ माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी संघासाठी काय करेन हे दाखवून द्यायचं असतं प्रत्येक खेळाडूने। तिथं मात्र पाहूया कैलाश ठाकरे आपली फलंदाजी जादू कशा प्रकारे दाखवताय आणि या सामन्याची जी रंगत आहे ती टिकून ठेवताय पाण्यासारखं राहील। दोन षटकांचा खेळ संपन्न झाला, धावसंख्या 18। निंबोली संघाच्या दोन षटकांचा सुरुवातीचा खेळ संपन्न झाला होता तेव्हा धाव होत्या 17। म्हणजेच गोरसई आतापर्यंत एका धावेने पुढे आहे। या वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूवरती अंतिम क्षणामध्ये नजर आटली। इथं मात्र आपण पाहिलं एक धाव कंप्लीट केली, दोन्ही फलंदाज अतिशय चपलतीने दोन धावा कंप्लीट केल्या जातात। चेंडू मात्र शरीरावरती आदळतोय, पंच आमच्याकडे वळतायत आणि लेग बायचा इशारा करतात। दोन धावा अकाउंट मध्ये ऍड होत आहेत। या दोन धावेने धावसंख्या होते स्कोर बोर्ड वरती 20 धावा। 57 धावेचं लक्ष, अजूनही 37 धावेंची गरज आहे। गोलंदाज राम वळतोय गोलंदाजी मार्क वरती। इथं मात्र फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाहीये, शॉर्ट सिलेक्शन चांगल्या पद्धतीचं होतं, टायमिंग ही साधता आली नाहीये। परिणाम स्वरूप आपण पाहिलं एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही। ज्या पद्धतीने फटका चांगला खेळून काढला होता त्याहून अधिक क्षेत्ररक्षण आपल्याला चांगलं पाहायला मिळालं। परिणाम स्वरूप एकच धाव, एका धावेने धावसंख्या होते 21 धावा ऑन द बोर्ड। 10 चेंडूंचा खेळ बाकी आणि 36 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग गोरसे संघासाठी। या वेळेस चेंडू आपण पाहतोय एका धावेसाठी एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही आहे, मोठे फटके खेळावे लागतील। परंतु प्रशंसा करेन गोलंदाजांची की ज्याने खरोखरच गोरसे संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे। या वेळेसही चांगला चेंडू होता परंतु इथं मात्र पाहिलं एलिव्हेशन बनवता आलं नाही आहे। बॅटचा टॉपेजही होता परंतु झेल इथं मात्र सुटला जातोय। एक धाव मिळेल या फलंदाजांची। ज्या वेळेस सकाळी प्रॅक्टिस असते त्यावेळेस चेंडू मात्र सीमारेषेचं दर्शन होताना पाहतोय। इथं मात्र लाईव्ह मॅच मध्ये तसं काय पाहायला मिळत नाही, इथंही
एक झेल उड़ाला आहे अनंत केणे यांचा आणि फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात डीजे जाणता राजा तो शिवाजी माझा। बजरंग संघाचा आत्मविश्वास दिसत नव्हता आणि जीवन जगत असताना किंवा खेळ खेळत असताना त्या पटलावरती तुम्हाला जर राजा म्हणून जगायचं असेल तर निश्चितच आत्मविश्वासाचा जो वजीर आहे तो नेहमी जवळ बाळगावा लागतो। तो आत्मविश्वास कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळाला जय बजरंग गोरसे संघाच्या फलंदाजांमधून। गणेश केणे यांनी चांगली सुरुवात केली होती परंतु ती सातत्यपूर्वक मोठी इनिंग खेळता आली नाहीये। बाद झाले आपल्या संघासाठी आपण जर पाहिलं तर 14 धावांचं योगदान दिलं होतं त्यानंतर कुठलाही फलंदाज आपल्या संघासाठी कामगिरी करू शकला नाहीये चांगली। इथं मात्र कैलाश ठाकरे झुंज देतोय पाहूया कितपर्यंत या धावांचा पाठलाग होतोय या पाण्यासारखं राहील। इथं मात्र आपण पाहू शकताय की चौकार येतोय सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 30 धावांचं आव्हान आहे। आव्हान थोडस कठीण आहे परंतु झुंज द्यावी लागेल कारण असं म्हटलं जाते की हरलो त्याला महत्व तर लढलो कसा याला खूप महत्व आहे। जे धडणं या आतमध्ये पाहायला मिळेल का या अंतिम ओव्हर मध्ये अनिल यांच्या गोलंदाजीवरती तुटून पडतील का मुरलीधर केणे आणि कैलाश ठाकरे पाण्यासारखं राहील कारण आतापर्यंत 6 चेंडूंचा खेल बाकी आहे 30 धावांची गरज आहे विजयासाठी। 57 धावांचं टार्गेट होतं परंतु सुरुवात मात्र कुठेतरी कमजोर पाहायला मिळाली त्या अनुषंगाने येणाऱ्या कालामध्ये त्याचा फटका पाहायला मिळतोय। दुसऱ्या ओव्हर मध्ये 15 धावा जरूर घेतल्या होत्या परंतु बाकीच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू मात्र एसट्यांच्या वरतून निघून जातोय निर्धाव राहतोय चेंडू सोनादेवी टेमघर वर्सेस जय अंडमान भावाले या संघा दरम्यान पुढची लढत आहे। तर दोन्ही संघाच्या संघनायकाने प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे। गोलंदाज टर्न होतोय या वेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु ताकद कमी उंची जास्त लांबी कमी परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात फलंदाज मुरलीधर केणे बाद होतोय। तर पाहूया पुढील चेंडूवरती काय घडेल या वेळेस चेंडू मात्र पाहतोय आपण जय शरत आहे अंतिम ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। इथं मी तर म्हणेन औपचारिकता बाकी आहे जरी औपचारिकता बाकी असली तरी तुमचं कर्तृत्व मात्र सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये। मी करू शकतो आय कॅन डू ची वृत्ती मात्र बाळगावी लागेल।
इत मात्र पाहू शकता स्ट्राइक रोटेट केली जाते एकमेकाला संधी दिली जाते बाबा रे तू मार या चेंडू वरती तर पाहूया प्रकाश केणे याने आपण पाहतोय बऱ्याच कालानंतर स्ट्राइक वरती आपले फलंदाजी जादू दाखवतील का आणि नेक्स्ट टूर्नामेंट मध्ये आपली जी प्ले 11 मधली भरती आहे ते अबाधित राहील का हे पाहण्यासारखं राहील या वेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय मिडगटच्या रिजन मध्ये एक अफलातून चौकार पाहायला मिळतोय या मैच मधील अंतिम दोन चेंडूंचा खेल शिल्लक आहे एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला प्रकाश केणे यांच्या बॅट मधून अजून एखाद दोन जर चौकार पाहायला मिळाले तर निश्चित प्रेक्षकांचं तरी मनोरंजन होईल तर पाहण्यासारखे पुढील चेंडूवरती या वेळेस बिघिट काय लागला नाही आहे परंतु स्ट्राइक आपल्याकरता ठेवली जाते अंतिम चेंडूचा खेल बाकी आहे विजयाच्या उंबरट्यावरती जवळ समीप निकट एक पावल दूर एजेसपट निंबोली संघ या वेळेस ओहो वॉट अ शॉट क्रिकेटिंग शॉट कव्हर पॉइंटच्या रिझन मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सी मार्शे बाहेर चौकार आपण बोलणार आहोत नाणेफेक केली जाईल